लाखांचा पोशिंदा असणारा शेतकरी कर्जासह विविध समस्यांनी जेव्हा ग्रासला आणि आत्महत्येच्या माध्यमातून तो मृत्यूला कवटाळा लागला तर साऱ्या जगाचं लक्ष हे महाराष्ट्र आणि देशाकडे लागलं. आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक सुकाणू समिती निर्माण झाली. त्या सुकाणू समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारच्या समोर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणले. ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे झालं ते रघुनाथदादा पाटील मध्यभागी आता आपल्या आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला जी फळी आहे ती या संघटनात्मक पातळीवर ही तरुण फळी आहे आणि त्यांच्या डाव्या बाजूला जी फळी आहे ती अनुभवी फळी आहे. अशा दोन्ही फळींचा समन्वय करून रघुनाथदादा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. दादा, तुम्ही 14 मेला गेली 2 महिने तुम्ही आंदोलन करतायत, जन आंदोलन 14 मेला संवैधानिक लोकशाहीच्या पद्धतीतलं हे एक अंतिम टप्प्यातलं आंदोलन जेल भरो. या जेल भरो आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची संख्या 2 लाख असणं हे आपल्या दृष्टीने पुरेसं आहे पा की आम्ही 2 लाख संख्या म्हणजे 2 लाख कुटुंब आहेत आणि ते माझ्या दृष्टीने आम्हाला पुरेसं वाटतं की 10 लाख लोक ज्या दिवशी महाराष्ट्राचा एखाद्या विषयावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याबद्दल विचार करतायत असं बघितल्यानंतर हा संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध परिवर्तन होणार आहे हे लक्षात घ्या. मुद्दा आहे तो या छत्रपतींचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुल्यांचा म्हणतो आणि खरं आहे की महाराष्ट्राने जगाला वंदनीय अशी माणसं दिली आणि त्या महाराष्ट्राच्या कपाळी आज शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे. तो थांबला पाहिजे आणि याच्यासाठी हे राज्यकर्ते काही करत नाहीत हे लक्षात घ्या की ह्या आत्महत्या सुरू झाल्या. तसं बघितलं तर 19 मार्च 1986 साहेबराव करपेंची आत्महत्या ही पहिली आत्महत्या मानली जाते कारण त्यांनी नोट लिहून सर्व कुटुंबासह आत्महत्या केली. संबंध देश हळहळला परंतु परिणाम काही झालेला नाही. 1986 ते कालचा धर्मपाटलाची मंत्रालयात जाऊन विष घेतलं 22 जानेवारीची तेव्हा हे मध्ये 32 वर्ष गेली. 32 वर्षामध्ये 75,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि एवढे लोक कुठल्या रोगाने मेले नाही, कुठल्या युद्धामध्ये मेलेले नाहीत हे लक्षात घेता हा संबंध मोठा विषय आहे. परंतु राज्यकर्त्यांना हा काही फारसा गांभीर्याने घेतला जात नाही आणि म्हणून जेल भरोसारखं अंतिम हत्यार आता आम्हाला उपसायचं आहे आणि याच्यामध्ये 2 लाख आम्ही आज म्हणतो पण उनत्या 5 लाखावरही आकडा जाईल, 10 लाखही होईल हे लक्षात घ्या. कारण आज शहरातल्या आणि खेड्यातल्या सर्व ठिकाणाहून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो आहे आणि लोक किती लाख आहेत त्याच्यापेक्षासुद्धा विषय किती महत्त्वाचा आहे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही ह्या सरकारच्या विरोधात. आज असं आहे की विरोधी पक्ष म्हणून जो काही काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे विरोधी पक्ष नाहीच आहे. यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि मिलीभगत आहे. यांच्या साखर कारखाने भाव देत नाहीत, त्यांच्या मार्केट कमिट्या भाव देत नाहीत, त्यांच्या दूध संघ भाव देत नाहीत आणि मुख्यमंत्री काही कारवाई करत नाही कारण मुख्यमंत्री यांच्या पाठिंब्यावर उभा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये लूट करायची मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने, कॉर्पोरेशनमध्ये करायची शिवसेनेनी आणि सहकारामध्ये करायची काँग्रेसवाल्यांनी, राष्ट्रवादीवाल्यांनी, हे सगळ्यांनी जे मिलीभगत आहे आणि सर्व महाराष्ट्राला लुटण्याचं षडयंत्र चाललं. हे सगळेजण मिळून एक संघटित गुन्हेगारांची टोळी आहे आणि यांच्या टोळीमुळं हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आज 75,000 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खुनी हे लोक आहेत. यांच्यावर खरं म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे, यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. एवढं गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला जेल भरो करून घ्यायला लागलेलो आहे. मी फक्त एका मुद्द्यापुरतं बोलतो आहे. विजेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतली आहे की ही बिलं कोरी झाली पाहिजेत आणि त्याचं खरं कारण हे आहे की या राज्यातला शेतकऱ्यांच्याकडनं एक नवा पैसाही महावितरणला येणं नाही आणि तरीसुद्धा शेतकऱ्याला 24,000 कोटीची थकबाकी आहे असं म्हणून बदनाम केलं जातं. शेतकरी प्रचंड वीज वापरतो असं म्हणून बदनाम केलं जातं. वास्तविक गेल्या 7 वर्षामध्ये महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांची बिलं दुप्पट केलेली आहेत आणि ही दुप्पट बिलं झाल्यामुळं म्हणजे दिली 50 युनिटची वीज आणि पैसे घेतले 100 युनिटचे, बिल केलं 100 युनिटचं. 100 युनिटचं बिल केल्यामुळे सरकारने दिली सबसिडी 200 रुपये आणि 50 युनिटची खरी किंमत आहे 150 रुपये. म्हणजे सरकारच्या सबसिडीतनं पूर्ण रक्कम जमा झालेली आहे किंबहुना महावितरण नावाच्या सरकारी कंपनीनं सरकारला लुटलेलं आहे आणि मुदलापेक्षा बिलापेक्षा जास्त पैसे वसूल केलेत आणि ते वसूल करून पुन्हा आणि 24,000 कोटी येणे दाखवत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचं येणंच नाही, तुम्ही सगळे पैसे भरलेले आहेत, सरकारनं भरलेले आहेत, मग अशा वेळेला शेतकऱ्याची वीज बिलं कोरी करायला हरकत काय? ते म्हणतात आम्ही 15 ऑगस्टपर्यंत करू, बघू काय करतात. पण शेतकऱ्याला बदनाम करण्याचा हा धंदा थांबला पाहिजे. शेतकऱ्याच्या नावावर स्वतःचा भ्रष्टाचार खपवण्याचा हा धंदा थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याची वीज बिलं कोरी झाली पाहिजेत ही आमची मागणी.
उडकी सर, शेतकऱ्यांची संख्या ही आत्महत्येच्या माध्यमातून दिवसेंदिवस कमी होत असतानाही मगाशी काही प्रश्न जे आले की आमच्याकडे उत्पादन खूप आहे, म्हणजे काही शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते आणि संख्या कमी होते, नेमकी काय अशी आपली? नाही, आत्महत्या करणाऱ्यांची आत्ता जी संख्या कमी खरीच होत नाही, ती सारखी वाढते, कारण का त्यांची कर्जमाफी होत नाही आणि शेतीवरचं अरिष्ट एवढं तीव्र आहे की त्यांची कर्जमाफी होऊन पुन्हा त्यांना कर्ज घेण्याची गरज आहे आणि त्याकरता बँकांनी तत्पर असायला पाहिजे. पण देशाचं धोरण पण तसं नाही आहे की त्यांनी जगावं असं. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं आहे त्यांच्या उत्पादनाला मालाला भाव नाही आहे, कारण त्यांचा उत्पादन खर्च जर 100 असेल आणि त्याच्यावरती जर नफा जर 50 रुपये जरी असला तर त्याने उत्पादनासाठी त्याला उत्साह निर्माण होईल. आता त्याला उत्पादन खर्च तर जाऊ द्या, तो निघतच नाही. 100 रुपयाच्याऐवजी त्याला 70-80 रुपये मिळतात, वास्तविक त्याला भाव 150 रुपये मिळायला पाहिजे असं स्वतःचं सरकारचं म्हणणं आहे, म्हणजे स्वामीनाथन कमिटीचं म्हणणं आहे. आणि नरेंद्र मोदी तर 56 इंची छाती करून सांगतात की मी हे बोललो आणि मी हे करून दाखवलं, पण हे काहीच करत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खर्च पूर्ण निघत नसेल तर मोठा शेतकरी छोटा शेतकरी त्याचा भाव रस्त्यावरती फेकून देतो आणि मग दुधाचा प्रश्न असेल किंवा शेतमाल असेल याला भाव मिळत नाही. हा एक अव्वल दर्जाचा प्रश्न आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या संघटनांच्या ज्या एकूण संघटना आहेत त्या सर्वांची सुकाणू समिती आहे, ते आज जेलभर आंदोलन करत आहेत. 25 वर्षाच्या एकूण स्ट्रगल नंतर संघर्षानंतर सरकार न्याय देत नाही आणि कामगार संघटना कृती समिती म्हणून आम्ही निश्चितपणे त्याला पाठिंबा देतो. याचं कारण जगण्याचेच प्रश्न निर्माण झालेले आहेत, तेव्हा शेतकरी आणि कामगार मिळून आता जेलभरो करतील आणि सरकारला पाय उतार व्हायला भाग पाडतील, कारण सरकार हे अन्याय करत आहे आणि सरकार कायदा हातात घेत आहे आणि लोकांच्या जगण्याचा प्रश्न तीव्र बनतो आहे. शेतीवरचा अरिष्ट दूर झाल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. शेतकरी संघटनेच्या या आर्थिक आणि एकूणच प्रश्नाला सामाजिक आयाम देऊन ज्यांनी या संघटनेची चळवळीची व्यापकता सामाजिक पातळीपर्यंत नेली ते किशोर ढमाले आपल्यासोबत आहेत. नेमकं काय तुम्ही या संदर्भात? 22 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 13 मार्च अशा 5 बैठकांमधनं राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयांपैकी कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे आंदोलन चालू आहे. दुसऱ्या बाजूला अन्नदात्यासाठी अन्नत्याग साहेबराव करपे स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातले 32 जिल्ह्यातले 25,000 पेक्षा जास्त शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले. तिसरं, हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा. यात हुतात्मा संकल्पना जी आहे ती स्वातंत्र्य आंदोलनातले हुतात्मे, शेतकरी चळवळीतले हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्रातले हुतात्मे आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या चळवळीतले हुतात्मे, अशा 4 प्रकारच्या हुतात्म्यांना अभिवादन करत त्यांच्यापासून प्रेरणा घेत हे शेतकरी जागर यात्रा महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आणि शेजारच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये 37 जिल्ह्यांमध्ये फिरली. 500 पेक्षा जास्त सभा घेऊन आम्ही शेतकऱ्यांशी हे संवाद साधलेला आहे आणि हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी सत्याग्रही नोंदणी फॉर्म भरून दिलेले आहेत. 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण सरसकट कर्जमुक्तीसाठी, संपूर्ण वीज बिल मुक्तीसाठी, शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्द होण्यासाठी, शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी आणि आदिवासी सह इतर जंगल निवासियांसाठीचा वनहक्क कायदा अंमलात येण्यासाठी या सर्व मागण्यांसाठी अंतिम एक महाआंदोलन हे 14 मेला होणार आहे. ह्या सविनय कायदेभंग जेलभरो सत्याग्रहामध्ये 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी सहभागी होतील असं राज्य शेतकरी सुकाणू समितीला वाटतं असा निर्धार आम्ही केलेला आहे. 1947 पासून आज 2018 पर्यंत वेगवेगळी सरकार या देशामध्ये आली, जवळजवळ 72 वर्ष झाली. 72 वर्षामध्ये पंडित नेहरूंपासून ते मोदींपर्यंत शेतकऱ्यांची लूटच झाली, शेतकऱ्यांची फसवणूक झालेली. शेतकऱ्यांची फसवणूक झाली म्हणजे शेतकरी विरोधी धोरण. आज त्या मोदी सरकार असतानासुद्धा विरोधी 3 सरकार आहेत, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे. राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात आहे, ढोलताशा आंदोलन हल्लाबोल आंदोलन करते. शिवसेना सरकारमध्ये आहे, ढोलताशा आंदोलन करते. विरोधी पक्षनेता काँग्रेस आहे, हे पण आंदोलन करतात. पण हे आंदोलन करत असताना चक्क जनतेची दिशाभूल करतात. आता शिवसेना सत्तेमध्ये असतानासुद्धा एका बाजूने शेतकऱ्यांचा पुळका घेते, दुसऱ्या बाजूने जर एका ह्यांना जनतेने जर सभागृहामध्ये निवडून दिलेलं आहे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेमध्ये तुम्ही किंवा विधानभवनामध्ये तुम्ही ठराव का मांडत नाही आणि तशा विषयाचा तुम्ही ठराव घेऊन शेतकऱ्यांच्या बाजून ठामपणे न मांडता तुम्ही रस्त्यावर येता आणि आंदोलन करता. हे जर करण्याऐवजी तुम्ही जर का तुमच्या पदाचा वापर करून विधानभवनामध्ये ठराव मांडून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती हे जास्त सुयोग्य नाही झालं असतं. आज शेतकऱ्यांना जेलभर आंदोलन करण्याचा विचार पडलेला आहे हे लांछनास्पद आहे ह्या देशा ह्या राज्यातल्या नेत्यांसाठी आणि ह्या सरकारसाठी. आत्ताचं हे फडणवीस सरकार मुळात फडणवीस सरकार नसून हे फडणवीस फसणवीस सरकार आहे.
कारण हे सरकार इकडं शेतकऱ्यांना एका बाजूला उत्पादन वाढवायला सांगतंय आणि दुसऱ्या बाजूला बाहेर देशातनं उत्पादन केलेलं त्या दुसऱ्या देशातनं ते माल आणतंय. एक बाजूला तुरीचा आपण प्रश्न जर घेतला तर तूर 138 ते 150 रुपयांनी तूर बाहेर देशातनं आयात केली आणि इथं मात्र तुरीचं उत्पादन जास्त वाढवायला सांगितलं, शेतकऱ्यांनी ऐकलं, उत्पादन वाढवलं, पण त्या तुरीला मात्र कसल्याही प्रकारचा बाजारभाव यांनी दिलेला नाही. आज गेले एक वर्षापासून तुरीचे प्रश्न आत्ता पडलेले आहेत. आत्ताचा हरभऱ्याचा पण विषय जरी घेतला तर हरभऱ्याचा विषयसुद्धा 1600-1700 रुपयांनीसुद्धा आत्ता बाजार त्यांना मिळत नाही आणि तो हरभरासुद्धा घ्यायला हे सरकार तयार नाही. एका बाजूला कायदे करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्या कायद्याची अंमलबजावणी करायची नाही असं हे फसवणूक सरकार आहे. हे सरकार जर असं वागत असेल त्यासाठी आम्ही 14 मेला जेलभरो आंदोलन करतो आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना जी सत्तेत आहे त्या शिवसेनेला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना पाकिस्तानमधनं साखर आयात केली की त्यांना गोड खायला लागते, पाकिस्तानमधनं कांदा आयात केला की त्याला गोड खायला लागतो, पण पाकिस्तानचे खेळाडू इथं आलेले चालत नाहीत, पाकिस्तानचे हिरो हिरोईन इथं आलेले चालत नाहीत. म्हणजे ही जी दुटप्पी भूमिका शिवसेनेची आहे ही दुटप्पी भूमिका शिवसेनेने सोडावी आणि एक तर शेतकऱ्यांच्या पाठीमा उभं राहावं नाहीतर त्यांनी सरकारच्या पाठीमा उभं राहावं. एक तर शेतकऱ्यांच्या बाजूला पण ते उभं राहत नाहीत आणि सरकारच्या बाजूला पण उभे राहत नाहीत. त्यामुळे हे सरकार फडणवीस सरकार पण आणि शिवसेने सरकार पण हे दोन्ही सरकार फसवणूक करत आहे शेतकऱ्यांची, एवढंच आम्हाला सांगायचं. 14 मेला जेलभरो होते महाराष्ट्रामध्ये आणि तत्पूर्वी महाराष्ट्र पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जातो आणि शेतकरी संघटनेची नेमकी मग काय भूमिका हे पहा. निवडणुकांचा आम्ही आज काही विचार केलेला नाही, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्यांच्यामुळं होत आहेत त्या सरकारला मत देऊ नये असं सांगितल्याशिवाय आम्हाला राहत नाही. हे लक्षात घ्या की अशा राज्यकर्त्यांना त्याच्यामध्ये काँग्रेसवाले आहेत आणि त्याच्यामध्ये भाजप सेनावाले आहेत आणि म्हणून पर्याय उभा राहिला पाहिजे. पर्यायी उमेदवारांच्या शोधात आम्ही आहोत, परंतु जनरल निवडणुकीपर्यंत पर्याय उभा राहील असं आम्हाला खात्री वाटतं. आता शेतकऱ्यांचं जे नुकतंच आंदोलन चाललेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा जो पूरक व्यवसाय आहे म्हणजे शेतीवर तर बाधा आलीच आहे, परंतु त्याबरोबर जो जगण्याचं साधन म्हणून जो पूरक व्यवसाय आहे त्या पूरक व्यवसायाकडेही आता शासन हमीभाव किंवा योग्य भाव देत नाही, त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर दूध फेकणं किंवा ते मोफत वाटून देणं अशा आंदोलनात आता उतरलेले आहेत. त्या संदर्भात आता किशोर ढमाले नेमकं आपल्याशी बातचीत करतात, काय ते आता सांगतात. दुधाच्या संदर्भामध्ये 11 जूनला शासनानं 27 रुपये लिटरला भाव देण्याचं डिक्लेअर केलेलं होतं. 19 जूनला त्या संदर्भातला GR काढला. जानेवारी महिन्यात आम्ही महादेव जानकरांना भेटलो, दुग्धविकास मंत्र्यांना, आणि 27 रुपयाच्या खाली आम्हाला भाव मिळालेला आहे, 20 रुपयाच्याही खाली मिळालेला आहे. 7 रुपये लिटर मागं आमचा तोटा झालेला आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये 3 कोटी लिटर दूध गोळा होतं, रोज संकलित होतं, म्हणजे रोजचा 21 कोटी रुपयांचा तोटा आहे. तेवढ्या तोट्याची रक्कम आम्हाला त्यावेळी 4410 कोटी रुपये होत होते, 210 दिवस झाले होते. तेवढी रक्कम आम्हाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्या असं आम्ही मागणी केलेली होती. महादेव जानकर साहेब खाली मान घालून शांतपणे बसले. आज मितीलासुद्धा एकाही दूध उत्पादक संघावर कारवाई झालेली नाही आणि तोटा मात्र रोजचा 21 कोटी रुपयाचा तोटा दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट हे दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सरकारच्या डोळ्या देखत चालू आहे, सरकारच्या पाठिंब्यानं चालू आहे. आणि दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये चर्चेचं निमंत्रण दिलं जातं, चर्चा करण्याची वेळच नाही आहे, अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे. 27 रुपये लिटर दूध जे भाव जो डिक्लेअर केलेला आहे त्याची अंमलबजावणी शासनानं त्वरित करावी अशी आमची मागणी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की मंत्री आणि मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही 3 रुपये प्रति लिटर, ज्या दूध संघांनी 24 रुपयापेक्षा जास्त भाव दिला त्यांना 3 रुपये देणार आहे दूध संघाला. नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं, कोणाही दूध संघांनी 24 च्या वर भाव दिला नाही, त्यामुळे यांचं 3 रुपये द्यायला लागत नाही. सरकारला जर का द्यायचे असतील तर आमचं म्हणणं आता ढमालेंनी सांगितलं ते प्रति लिटर 7 रुपयाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने किती लिटर दूध पुरवलं गुणिले 7 एवढी रक्कम प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली पाहिजे, तरच आम्हाला विश्वास वाटेल की शेतकऱ्याला खरंच शेतकऱ्यांचा सरकारला पुळका आहे. राजकीय पक्ष कोणताही असो परंतु तो शेतकऱ्यांचा कैवार घेत नाही. शेतकरी संघटना आणि सुकाणू समिती ही शेतकऱ्यांचा कैवार घेऊन येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रकारांमध्ये शासन संस्था असेल किंवा कोणतीही संस्था असेल जी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही हे सुकाणू समितीने आज आपल्याला इथं मत व्यक्त करून आपल्याला सांगितलेलं आहे. याबरोबरच आपण त्यांची रजा घेऊया. नमस्कार.